सूत्रीविभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते. सजीवांच्या जनन पेशी सोडून सर्व इतर पेशीमध्ये सूत्री विभाजन होते. सूत्री विभाजनाबद्दल विचार करताना मुख्य कल्पना अशी आहे की एक पेशी स्वतःचे विभाजन करते आणि दोन एकमेकांशी तंतोतंत जुळणाऱ्या पेशी तयार होतात. दोन समान जन्य पेशी बनवण्यासाठी एक जनक पेशींना त्यांचे डीएनएचे विभाजन, प्रकल विभाजन, केंद्रकाचे विभाजन आणि परकल विभाजन, जीवद्रव्याचे विभाजन असे करावे लागते. सूत्री विभाजनाचा मुख्य हेतू नवीन पेशींची वाढ आणि झीज झालेल्या किंवा जखम झालेल्या पेशी बदली करणे हा असतो. पेशी विभाजनाशिवाय पेशी इंटरफेज या अवस्थेतून जातात, ज्यात प्रथिने आणि इतर पेशी द्रव्य तयार करून पेशींचा आकार वाढतो. पेशींच्या जीवनचक्रामध्ये तीन मुख्य टप्पे असतात, इंटरफेज, प्रकल विभाजन, परिकल विभाजन. इंटरफेज आपण आधी पाहिले त्याप्रमाणे पेशींचा आकार वाढतो, त्यासाठी प्रथिने आणि इतर पेशी द्रव्य तयार करतात. या टप्प्यामध्ये केंद्र गडद रंगाचे होते, गुणसूत्रांची संख्या दुप्पट होते, आणखी इतर संश्लेषण क्रिया घडतात आणि पेशीचे चयापचय वाढते. प्रकल विभाजन यामध्ये चार टप्प्यांमध्ये विभागले जाते. तुम्ही PMAT असे लक्षात ठेवू शकता. PMAT हे त्या टप्प्यांचे संक्षेप रूप आहे. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था. या अवस्थांमध्ये काय घडते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पूर्वावस्था, पेशीला जाणीव होते की आता विभाजन करण्याची वेळ आली आहे. प्रथम पेशीला सर्व गोष्टी तयार कराव्या लागतात, डीएनए दुप्पट करावे लागतात, ठराविक भाग जसे तारा केंद्र बरोबर जागी आणावे लागतात आणि सूत्री विभाजनासाठी पेशीला तयार करावे लागते. केंद्रावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होते. इंटरफेज मधील क्रोमॅटिन, प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन झाल्यामुळे आणि पाणी कमी झाल्यामुळे आखूड आणि जाड होते. प्रत्येक गुणसूत्र दुप्पट होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होते. या डीएनएच्या तंतोतंत जुळणाऱ्या गुणसूत्र बिंदूंमध्ये जोडलेल्या जोड्या असतात. पूर्वावस्थेच्या शेवटी गुणसूत्रे जाड दांड्यासारखी दृश्य होतात आणि केंद्रावरण आणि केंद्रिका पूर्णपणे अदृश्य होतात. आता मध्यावस्था. आता सर्व भाग विभाजित होण्यासाठी संरचित होतात. डीएनए मुख्य अक्षाजवळ येतात आणि तारा केंद्र विशिष्ट प्रकारचे तुर्कतंतू तयार करतात. डीएनए आता गुणसूत्रांमध्ये केंद्रीभूत झाला. गुणसूत्रांचे दोन धागे गुणसूत्र बिंदूंच्या सहाय्याने केंद्राला जोडले गेले. तुर्कतंतू डीएनएला नाही तर गुणसूत्र बिंदूला जोडले जातात. मध्यावस्थेची सुरुवात मुख्यतः केंद्रावरण आणि केंद्रिका अदृश्य होणे आणि पेशीच्या दोन टोकांपासून तुर्कतंतू तयार होणे अशी होते. गुणसूत्रे आखूड आणि जाड होतात. तुर्कतंतू गुणसूत्रांच्या गुणसूत्र बिंदूला जोडले जातात. सर्व गुणसूत्रे प्रतलाला विषवृत्तीय समांतर होतात. सर्व गुणसूत्रांना पेशीच्या मध्यभागी आणण्याच्या या प्रक्रियेला कॉंग्रेशन म्हणतात आणि गुणसूत्रे असतात त्या आभासी पेशी पटलाला मेटाफिजिक पटल म्हणतात. आता पश्चावस्था. आता वेगळे होण्यास सुरुवात होते. अर्धी गुणसूत्रे पेशीच्या एका टोकाकडे ओढली जातात आणि उरलेली अर्धी दुसऱ्या टोकाकडे जातात. गुणसूत्रे टोकांकडे गेल्यावर अंत्यावस्थेकडे जाण्याची वेळ येते. या काळात अर्ध गुणसूत्र जोड्या तुर्कतंतूचे आकुंचन झाल्यामुळे विरुद्ध दिशेला ओढल्या जातात. तुर्कतंतूचे आकुंचनामुळे प्रत्येक गुणसूत्र विरुद्ध ध्रुवांकडे जातात. पश्चावस्थेच्या शेवटी तुर्कतंतू अदृश्य होतात आणि गुणसूत्रे ओढली जाण्याच्या क्रियेमध्ये गुणसूत्रांचे जे, व्ही, छोटा आय आणि मोठा आय असे विविध आकार बनतात. अंत्यावस्था. आता पेशी विभाजन संपत आले आहे. यावेळी केंद्रकावरण बंद होते आणि केंद्रिका दुभागली जाते. एकाच परिकल असलेल्या पेशीमध्ये मूळच्या डीएनएच्या अर्धी असलेली अशी दोन वेगळी केंद्रके मिळतात. अंत्यावस्थेच्या सुरुवातीला सर्व गुणसूत्रे जी आधीच दोन्ही टोकांना असतात ती आता उलगडतात. यासाठी पाणी शोषून घेतले जाते. हळूहळू केंद्रकावरण आणि केंद्रक दिसायला सुरुवात होते. अंत्यावस्थेच्या उशिराच्या अवस्थेत केंद्रकावरण आणि केंद्रक पुन्हा दिसू लागतात आणि क्रोमॅटिनचे जाळे दिसू लागते. अंत्यावस्थेच्या शेवटी एकाच पेशीमध्ये दोन केंद्रके बनलेली असतात.
परिकल विभाजन। वनस्पती पेशींमध्ये तुरकतंतूंचे उरलेले भाग पेशीच्या मध्यभागी येतात। केंद्रकावर नवीन तयार झालेल्या केंद्रकांच्या मध्ये दुभागले जाते आणि वनस्पतीच्या नवीन जन्य पेशी तयार होतात। परंतु प्राणी पेशींमध्ये पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर परिघाच्या बाजूने एक खास तयार होते आणि ती केंद्राच्या बाजूला वाढत जाते। जेव्हा ही खास दोन्हीकडून मिळते तेव्हा केंद्रकावरण दोन प्राणी पेशींमध्ये विभागले जाते।